नवी मुंबई नेटवर्क। प्रभाग क्रमांक 101 में पिछले 25 वर्षों से अपनी दमदार राज्य की ताकत और सामाजिक कार्यों के दम पर जनता के विश्वास की कसौटी पे खरा उतरने वाले बाड़ा साहिबान श्री शिवसेना पार्टी के उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल के जन्मदिन के औचित्य पर प्रभाग क्रमांक 101 की पूर्व नगर सेविका और बाड़ा साहिबान श्री शिवसेना पार्टी की बेलापुर महिला जिला संगठक सरोज पाटिल द्वारा बेलापुर अग्रोली गांव में विभिन्न नागरिक कार्यक्रमों का आयोजन और बेलापुर आयकर कॉलोनी में हल्दी कुमकुम कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सत्कार समारोह का जोशों खरोश के साथ आयोजन किया गया। इस दौरान जनता के प्रश्नों का निराकरण में विश्वास रखने वाले रोहिदास पाटिल के जन्मदिन के औचित्य पर अग्रोली गाँव में विद्युत रोशनाई से युक्त नवी मुंबई महानगर पालिका द्वारा निर्मित प्रवेश द्वार का प्रभाग के नागरिकों की मौजूदगी में रोहिदास पाटिल ने जोशो खरोश के साथ उद्घाटन किया। इतना ही नहीं, इस दौरान उनके साथ पूर्व नगर सेविका सरोज पाटिल और प्रभाग की असंख्य जनता मौजूद रही। इतना ही नहीं, इस दौरान प्रभाग के नागरिकों के लिए रोहिदास पाटिल के माध्यम से मुफ्त चश्मे वितरण कार्यक्रम का आयोजन भी किया गया, जहां रोहिदास पाटिल ने प्रभाग की जरूरतमंदों को चश्मों का वितरण कर अपनी नैतिक जिम्मेदारियों का निर्वहन किया। इतना ही नहीं, प्रभाग के घोर गरीब और कष्टकारियों में अनाज का वितरण कर एक आधार देकर रोहिदास पाटिल ने अपना सामाजिक दायित्व भी निभाया। इतना ही नहीं, श्याम आयकर कॉलोनी में भव्य हल्दी कुमकुम समारोह, ज्येष्ठ नागरिक सत्कार समारोह और भव्य अभिष्ट चिंतन कार्यक्रम का आयोजन भी किया गया था, जहां इस दौरान रोहिदास पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं देने मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहे बाड़ा साहेबान श्री शिवसेना पार्टी की नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले। इस दौरान विजय चौगले की मौजूदगी में प्रभाग के तमाम ज्येष्ठ नागरिकों का जाहिर सत्कार किया गया। हालांकि वह पल अविस्मरणीय पल बनकर साबित तब हुआ जब विजय चौगले के साथ ही प्रभाग के तमाम नागरिकों, ज्येष्ठ नागरिकों, पार्टी कार्यकर्ताओं ने रोहिदास पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं देने और उनकी लंबी आयु की कामना करने मौजूद रहे। इस दौरान रोहिदास पाटिल ने उपस्थित मान्यवरों की मौजूदगी में अपने जन्मदिन का केक काटकर पल को बेहद यादगार बना दिया। बता दें कि रोहिदास पाटिल के सफल राजकीय करियर में उनकी पत्नी सरोज पाटिल हमेशा उनके साथ तत्परता के साथ खड़ी रही हैं। इतना ही नहीं, प्रभाग की तमाम माता बहनों का रोहिदास पाटिल को मजबूत साथ रहा है। यही कारण है कि इसी का अनुभव इस कार्यक्रम के दौरान भी खुलकर दिखाई दे रहा था, जहां महिलाओं ने रोहिदास पाटिल का औक्षण कर उनकी लंबी आयु की कामना की। इस दौरान प्रभाग की तमाम माता बहनों ने रोहिदास पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनकी लंबी आयु की कामना की। इस दौरान आयोजित महिला हल्दी कुमकुम कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों के हाथों लकी ड्रॉ की 3 विजयी महिलाओं को पैठनी साड़ियों का वितरण भी किया गया। इस दौरान महिलाओं का जोश और उत्साह बेहद परवान पर रहा। गौरतलब है कि इस दौरान नागरिकों के लिए रोहिदास पाटिल द्वारा खास मनोरंजनात्मक ऑर्केस्ट्रा कार्यक्रम का आयोजन भी किया गया, जिसका प्रभाग की जनता ने अभूतपूर्व लाभ उठाया। इस दौरान विजय चौगले ने रोहिदास पाटिल के जनहितार्थ कार्यों को मील का पत्थर करार देते हुए उनके उज्जवल राज्य के भविष्य की कामना की। बेलापुर विभागामध्ये ज्याने शिवसेना जागरून ठेवले असेल तर त्याच्यामध्ये रोहिदास पाटिल एक नाव अग्रक्रमाने घ्यायला लागले, आणि त्याने अगोदरपणा जेव्हापासून आता गेले 25-30 वर्षापासून या ठिकाणी संघटना कशी वाढायला पाहिजे, कशी मोठी व्हायला पाहिजे, आणि आज तो आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा
उपजिल्हाप्रमुख आहे आणि समाज राजकारणापेक्षा समाजकारण आहे. त्याला त्याला साथ असते आमच्या ताई विरोधी पक्ष सरोज पाटील आणि जे सर्वांचे असतात त्यांच्या घरामध्ये पाहायला गेल्यानंतर मुलगा नयन असेल सरोज ताई असेल रोहिदास असेल त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त जमून केल्यामुळे आज हे सर्व आपण जनसमूह पाहतोय. हा त्यांच्या प्रेमापोट इथे संपलेला आहे आणि गेले 10 वर्षापासून त्याला एक काकाने त्यांना लोक निवडून देतात समाजकारणाच्या मुळे आणि याच्यामुळे असेच त्यांच्या हातून समाजसेवा घडावी त्यांना वाढदिवसाच्या माझ्या लाख लाख शुभेच्छा. इस अवसर पर जनता के प्रेम से अभिभूत रोहिदास पाटिल ने कहा कि आज विभिन्न सामाजिक कार्यक्रम का आयोजन कर उन्होंने अपना जन्मदिन जनसेवा के दिन के तौर पर मनाया है. खरतर आज 14 फेब्रुवारी वैलेंटाइन डे हा आज प्रेमाचा दिवस है आणि या दिवस या दिवशी माझा जन्म झाला आणि माझे आई बाबा त्यांना मी धन्यवाद करेन खरं श्रेय त्यांना देईन का या दिवशी मला जन्माला घातलं. खरं तर आज आपण पाहता की संपूर्ण नव्या मुंबईतील नागरिकांनी म्हणा किंवा नव्या मुंबईतले माझे हितचिंतक आहेत ह्या हितचिंतकांनी मला खूप खूप सकाळपासून भरभरून आशीर्वाद दिले मग ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील किंवा फेसबुकच्या माध्यमातून असतील काही लोकांनी मला दूरध्वनी करून आशीर्वाद दिले तर बरेच लोक मला येऊन भेटून गेले. आज आपण पाहता का इथे मोठा हा जनसमुदाय इथं जमलेला आहे आणि यांचं असंच प्रेम आहे आणि या प्रेमाच्या खातीर हे सर्व लोक इथे जमलेले आहेत. गेली 25 वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये लोकसेवेचं काम करत आहे आणि त्याच्या माध्यमातून जनहिताची कामं माझ्या हातून घडत आहेत आणि आज आपण पाहतो की सकाळपासून अनेक चांगले स्तुत्य असे उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या कुटुंबियांनी माझ्या परिवारांनी तसेच माझे मित्रपरिवार आणि आमचे सर्व शिवसेनेचे बाळासाहेबांचे शिवसेनेच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व माझे मित्रवर्ग यांनी सर्वांनी या ठिकाणी येऊन अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून हा आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे त्याचं श्रेय मी त्यांना देतो. आणि खरोखर आज सकाळपासून अनेक असे उपक्रम लाभले की आम्ही या ठिकाणी महिलांचा हळदीकुंकू समारंभ इथं आयोजित केला होता माझी मिसेस सरोज पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला आमची सुजाताताई म्हात्रे असतील किंवा आणखी सर्व ज्या महिला इथे उपस्थित आहेत गीता पाटील श्वेता पवार आणि इतर सर्व त्यांच्या सहकारी ज्यांच्या आता मी सर्वांचीच नाव घेऊ शकत नाही परंतु त्यांनी इतकं मोठं सहकार्य केलं की हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि सकाळपासून कार्यक्रम सुरू आहेत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आहे गरिबांना धान्य वाटप केलेलं आहे सकाळी सकाळी चष्मा वाटपाचा कार्यक्रम झाला त्यानंतर संध्याकाळी अग्रोळी प्रवेशद्वाराचं सुशोभीकरणाचं लाईटिंगचं उद्घाटन आज झालेलं आहे तेही आमच्या हस्ते झालं आणि असेच चांगले कार्यक्रम आज आम्ही घेतले आणि लोकांचं प्रेम पाहून खूप आनंद झाला की 25 वर्ष जी शिवसेनेची सेवा शिवसेनेच्या माध्यमातून जे कार्य केलं त्याची पोचपावती कुठेतरी लोकांच्या माध्यमातून मला मिळाली आणि भरभरून लोकांनी आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्व जनतेचे मी खूप खूप आभारी व्यक्त करतो. इस दौरान सरोज पाटिल ने रोहिदास पाटिल को अपने राजनीतिक जीवन का मार्गदर्शक और गुरु की संज्ञा देते हुए कहा कि रोहिदास पाटिल ने अगर उन्हें प्रेरित नहीं किया होता तो वह आज इस मुकाम तक नहीं पहुंचती. बाळासाहेबांची शिवसेना यांचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय रोहिदासजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि 14 फेब्रुवारी म्हटलं तर जगभरामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणून पण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की आपल्या देशावर प्रेम करणारे आपले जे वीर जवान आहेत आता तुम्हाला माहितीच आहे की काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपले जवान शहीद झाले म्हणजे त्यांचं आपल्या देशावर प्रेम होतं. म्हणजे आपण जर व्हॅलेंटाईन डे साजरा करतो तर नुसतं प्रेमी म्हणून किंवा नाही तर आईचं मुलावर प्रेम असतं पतीचं पत्नीवर प्रेम असतं परंतु आपल्या ज्या वीर जवान होते त्यांचं आपल्या देशावर प्रेम होतं आणि ते शहीद झाले होते तर सर्वप्रथम मी आधी त्या शहीद जवानांना आदरांजली वाहते. आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघाल की आज माझे पती रोहिदासजी पाटील यांचा आज जन्मदिवस आहे ते माझे सहचारी म्हणून तसेच माझे राजकारणातले मार्गदर्शक
शिक्षक गुरु आता तुम्ही बघाल की माझा जो नगरसेविकेपासून विरोधी पक्षनेता अनेक समितीमध्ये सदस्य म्हणून आणि आता बाळासाहेबांची शिवसेनेची जिल्हा संघटिका म्हणून जे मला पद प्राप्त झालेलं आहे ते मी माझ्या पतींच्या सहकार्यामुळेच आज करू शकले। असं म्हणतात की महिला नेहमी चूल आणि मूल यापुरती मर्यादित असते, पण मी म्हणते की जर आपला सखा आणि आपला सोबती जर चांगला असेल तर तो त्यांनी जर आपल्याला प्रवृत्त केलं प्रत्येक कामामध्ये अग्रेसर राहण्यासाठी तर खरोखर आज देशातील आपण म्हणतो की सगळ्या महिला तर अग्रेसर आहेच, परंतु कुठेतरी अशाही ग्रामीण भागात महिला आहेत की ज्या पती त्यांना सहकार्य करत नाही। तर मी म्हणते की माझा एक आदर्श सगळ्यांनी घ्यावा, कारण असं म्हणतात की यशस्वी पतीच्या मागे पत्नी असते, परंतु आज माझा जो यशाचा हा प्रवास आहे ते माझे पती रोहिदासजी पाटील यांच्यामुळेच आहे आणि आज आजच्या दिनी मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि आई जगदंबी चरणी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो आणि त्यांचा सहवास सतत माझ्या जीवनात लाभो, एवढीच मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।